मनोज जरांगे पाटील यांची चौथ्या टप्प्यातील समारोप सभा ही बीड जिल्ह्यात होणार आहे. 12 डिसेंबर रोजी केज तालुक्यातील बोरी सावरगाव या ठिकाणी समारोप सभेला पहिली सुरुवात होणार आहे. 145 एकरवर सभेची मराठा समाज बांधवांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. संपूर्ण शेतशिवार भव्यमय झाले असून शेतकऱ्यांनी आपले उभे पीक काढून मैदान जरांगे पाटलांच्या सभेकरिता उपलब्ध करून दिले आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबियांनी सभेच्या व्यासपीठाची पायाभरणी नारळ फोडून केली. जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबरचा अल्टिमेटम सरकारला दिला आहे. तत्पूर्वी ही सभा होत असून त्यामुळे या सभेकडे महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. 12 डिसेंबर रोजी अंबाजोगाई केज धारूर आणि माजलगाव या ठिकाणी जरांगे पाटीलांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी 145 एकर पूर्ण पार्किंगसह मैदानाची व्यवस्थापन इथं केलेली आहे. संपूर्ण सकल मराठा परिवार केज असेल, कळंब असेल, लातूर तालुक्यातील पलीकडला भाग असेल, इकडे अंबाजोगाई तालुक्यातील भाग, पंचक्रोशीतील सर्व हजारो मराठे या सभेला येणार आहेत. स्वयंस्फूर्तीनं वाहनांची व्यवस्था ते स्वतःही करणार आहेत. स्वयंसेवक नेमलेले आहेत. कुठल्याही प्रकारचं इथं नियोजन विस्कळणार नाही याची खात्री खबरदारी आम्ही घेत आहोत. तरी सुद्धा 3 पार्किंग मोठ्या करणार आहेत आणि 5 एकरची रिझर्व पार्किंग आम्ही ठेवलेली आहे. यामध्ये सकाळी 12 तारखेला सकाळी 10 वाजता शहर सभा चालू होईल, कारण सुरुवातीची सकाळची सभा असल्यामुळे वेळेत चालू होईल. 9:30 हे रस्त्याची पार्किंग आम्ही पूर्ण भरून घेणार आहोत. त्यानंतर फक्त जी काही सभेमध्ये येणाऱ्या मान्यवरांचा ताप आहे त्यांच्यासाठी रस्ता खुला राहील. अगोदर सर्व येणाऱ्या लोकांसाठी सोशल मीडियावरून इतर स्थानिक वर्तमानपत्रातून माहिती प्रसारित केली जात आहे. माझं स्वतःच 30 एकर होतं आणि दुसरे जे आहे आमचं पूर्ण गावा तरुण आम्ही 147 एकर दिलेलं आहे. पार्किंगच्या व्यवस्थेसाठी व्यवस्था केली आहे आणि जरांगे पाटील आमच्याकडे चौथ्या टप्प्यात येणार आहेत. पहिली सभा आमची बोरी सावरगाव इथे होत आहे, त्यामुळं आम्हाला आनंद आहे. आणि म्हणून आम्ही मराठा सकल मराठा समाजासाठी आपण हे सभेचं ठिकाण म्हणून आम्ही तूर काढण्याला काही मागे पुढे पाहिलं नाही. आपल्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो आणि समाजासाठी काहीतरी करावं आणि शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं. आमचे जे गोरगरिबांचं आहे प्रश्न हे मिटतील आणि आमच्या गोरगरिबांचे लेकरं कमी मार्कामुळं, 1-2 मार्कामुळं, 5 मार्कामुळं जे मागं राहतात त्यांचं कल्याण होईल. म्हणून शासनाला विनंती आहे की शासनाने याकडे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन 24 तारखेपर्यंत सहकार्य करावे ही विनंती.